सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यावर प्रत्येक सेकंदाला एखादा व्हिडिओ व्हायरल होतो. प्रेमयुगलांचे व्हिडिओ, वधूवराचे लग्नातील व्हिडिओ असो किंवा मग प्राण्यांचे, हे व्हिडिओ आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात. पण सोशल मीडियावरती एका चिमुरडीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे. चिमुकलीनं काय केलं हे तर आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. तर निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी अनेक वेळा असं काहीतरी बोलताना किंवा करताना आपण सगळ्यांनाच पाहिलं असेल. यांच्यासाठी ना कुणी मोठा ना कुणी लहान, ना कुठला रंग ना कुठली जात, श्रीमंत काय आणि गरीब काय यांचा त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांच्यासाठी सगळे सारखेच असतात. अनेक वेळा आपण जेव्हा रस्त्यानं जातो काही गरीब लोक तिथं बसलेली दिसतात. ते आपल्याकडे पैशाची किंवा खाण्याची मदत मागत असतात. सिग्नलवर तर अशी अनेक मुलं महिला आपल्याला दिसतात ज्यांच्याकडे पाहून दया येते. पण काही जणांना पैशांचा एवढा माज असतो ना की ते अशा लोकांना तुच्छ वागणूक देतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसलेली आहे. त्याच्या हातात काहीच नाहीये, तो थरथर कापत आहे. वयमानाने कदाचित त्याचा हाताचा पहिलेसारखी ताकद उरलेली नाहीये. तिथंच असलेल्या एका लहान मुलीनं हे दृश्य पाहिलं. त्या आजोबांची पाणी पिण्यासाठी धडपड तिने पाहिली तेव्हा तिने आजोबांना बाटलीतून पाणी पिण्यास मदत केली. तिने एका हाताने बॉटल धरून पाणी पाजलं आणि दुसऱ्या हाताने आजोबांना पाठीला धरून त्यांना आधार दिला. अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ इंटरनेटवरती व्हायरल होतोय. थोड्याच वेळात एक व्यक्ती तिथे येतो आणि त्या मुलीला घेऊन जातो. एवढंच नाही तर त्या लहान मुलाला त्या आजोबांना टाटा करायला देखील सांगितलं. सोशल मीडियावरती या चिमुकलीचं खरोखरच खूपच कौतुक होत आहे.